युवा उमरेडी संघ 10 मिनिटाच्या अगोदर यांचा नाणेफेक झाला होता आणि या ठिकाणी मित्रपरिवार संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला आणि आमंत्रण केलं फलंदाजीसाठी युवा उमरोडी संघाला। तर हा सामना हा 4 षटकाचा असेल, तर निश्चित दोन्ही संघ एक चांगले असे संघ म्हणून ओळखले जातात। या ठिकाणी उमरोडीचा संघ तसेच मित्र परिवार संघ निश्चित आपल्याला पाहू शकतो या ठिकाणी चांगली अशी स्पर्धा या ठिकाणी होत असताना बाल गणेश ट्रॉफीच्या माध्यमातून ही स्पर्धा गोलांसाठी सज्ज आहे। तो विश्वजीत विश्वनाथ म्हणून ओळखले जाणारे चांगलेसे गोलंदाज मित्र परिवार संघाकडून चांगलेशी गोलंदाजी करतोय। पहिलाचा चेंडू निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज विश्वनाथ आणि अशा पद्धतीने पुन्हा निर्धाव। अप्रतिम गोलंदाजी, सलग दोन चेंडू निर्धाव विश्वनाथ आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून। तिसरा चेंडू कशा पद्धतीने टाकतो बघूया आणि हा मारण्यामध्ये तरबेज झाले होते, पंचांकडून वाईट घोषित होतोय। अवांत धावाने एकने भर पडली, संघाची धाव संख्या झाली एक। अशा पद्धतीने पुढचा चेंडू घेऊन तयार विश्वनाथ गोलू यांना चांगला चेंडू तटला चेंडू चेंडू बराच का हवेत गडी बाद होतोय का आणि सुरेख झेल वाजव डीजे। तर अप्रतिम गोलंदाजी विश्वनाथ यांच्याकडून पाहायला भेटते। जेव्हा जेव्हा आम्ही यांची गोलंदाजी बघतो तर निश्चित गडी बाद करण्याचा यांचा दाद जो असो एक प्रकारे तो दाखवत असतो आणि अशा पद्धतीने जे एक प्रकारे त्यांनी दाखवून दिलं की गोलंदाजी कशा पद्धती असते आणि त्या पद्धतीने त्यांनी गडी या आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी गोडी टिपलेले अप्रतिम गडी त्या ठिकाणी टिपला गेला विश्वनाथ यांनी। अशा पद्धतीने पुढचा चेंडू घेऊन तयार विश्वनाथ आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने गोलंदाजी करतो बघूया आणि चेंडू तटाला चेंडू सीमा रेषा बार षटकार उत्तुंड षटकार वाजव। तर धाव संख्या झाली ती 7 आणि हा डेट चेंडू आणि सलग हा दुसरा चेंडू पडला तर नो चेंडू हा घोषित होईल। पुढचा चेंडू घेऊन तयार विश्वनाथ फलांसाठी यांना आणि चेंडू तटवलेला चेंडू चेंडू उत्कृष्ट षटकार वाजव डीजे। तर खरोखरच दोन चेंडू दोन षटकार आणि पुन्हा सरळ बॅक टू बॅक 3 षटकार वाजव।
तर युवा उमरडी संघाची जर पाहिलं गेलं एक गडी बाद झाला पण धावांमध्ये जर पाहिलं गेलं ते 19 धावा चांगलीशी रणनीती चांगलीशी फलंदाजी युवा उमरडी संघाकडून आपल्याला पाहू शकतो यूट्यूबच्या आधारे या ठिकाणी लाईव्ह पद्धतीने आणि हा हा न हा करता या ठिकाणी सरळ हात पंचांकडून अवांत धावाने या ठिकाणी घोषित पंचांकडून चिराग मेहर आणि या ठिकाणी प्रज्योत हंबीरे पंचांची भूमिका पार पाडताना सूर्यक आणि चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना पुढचा चेंडू कोण तयार विशाल आणि हा चांगला चेंडू चेंडू आणि फड यांचा का संपर्क साधला एक निर्धाव चेंडूची सांगता अशा पद्धतीने दुसरं शतक हे मार्गस्थ दुसऱ्या शतकातला एकच चेंडू टाकून झाले दुसरा चेंडू कशा पद्धतीने टाकतोय बघूया विशाल आणि चांगला चेंडू तेवढाच चांगला क्षेत्रक्षण केलं होतं पण गचाड क्षेत्रक्षण यष्टेश्वरकडून झालं अशा पद्धतीने एकच धावा या ठिकाणी भर पडेल धावसंख्या एक ने भर पडली धावसंख्या झाली ती 21 21 निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की साईनगर संघ आणि युवा उमरडी संघ ज्या पद्धतीने चुरशीचा सामना रंगला त्याच पद्धतीने हा संघ सामना होण्याची दाट शक्यता असेल दोन्ही संघामध्ये तर पुढचा चेंडू कोण तयार विशाल आणि हा खरोखर अप्रतिम चेंडू निश्चित या संघामध्ये आपल्याला पाहू शकतो आपण यूट्यूबच्या माध्यम पद्धतीने लाईव्ह पद्धतीने आपण पाहू शकतो की निश्चित हा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता बघूया पुढचा चेंडू कोण तयार आणि चेंडू तटवलेला चेंडू चेंडू सीमारेषे बाहेर जातो का उत्तुंड षटकार वाजवळ तयार गोलंदाज विशाल बावेशांना आणि हा त्रिपडाची गडी बाद होतोय वाजव डीजे चेंडू गेला तो थर्ड मेनच्या दिशेला एक धावा या ठिकाणी पूर्ण होईल जोपर्यंत शेताच्या फील्ड करेल अशा पद्धतीने एक धावा आणि या ठिकाणी शतक संपलेले दोन शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या युवा
चांगला चेंडू पहिला चेंडू एक चांगल्या पद्धतीने टाकतोय अनिकेत आपल्या गोंदाच्यातून माध्यमातून या ठिकाणी पाहिलं गेलं तर धाव संख्या झाली ती 28 तिसरं शतक हे मार्गस्थ असताना तिसऱ्या शतकातलं हे दुसरं चेंडू घेऊन तयार अनिकेत आणि हा पंचांकडे अपील पंचाने अपील फेटाळली लेग बायचा इशारा पंचांकडून धाव संख्या 1 भर धाव संख्या झाली ती 29 धावा डाव फलकावरती होत असताना युवा उमरोडी संघाची पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज सज्ज होतोय आणि चांगला फटका तेवढा चांगला क्षेत्रक्षण एक धाव पूर्ण केले दोन धाव पूर्ण करतात का आणि या ठिकाणी दोन धावा पूर्ण केले धाव संख्या 2 ने भर धाव संख्या 31 तर बघूया पुढचा चेंडू कोणता यार हा याला म्हणतात गोलंदाजी सूर्यरेख गोलंदाजी ज्या पद्धतीने टप्पा पडला चेंडू सरळ गेला तो यष्टीरिक्षच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि अशा पद्धतीने चांगली गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून होत असताना अप्रतिम गोलंदाजी करतोय जर त्याची गोलंदाजी तर पाहिली गेली तर पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर लेगबाई तिसरा चेंडू दोन धावा आणि आता निर्धाव आता पुढचा चेंडू कोणता यार कशापासून गोलंदाज आणि हा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका कवाच्या दिशेला खेळून काढलेला आहे चेंडू निश्चित चौकार असेल आणि अशा पद्धतीने चार धावाव वाजव चार धावा या ठिकाणी अंकित होतील धावन संख्या 4 ने भर 35 धावावरती पोचते ती आणि अशा पद्धतीने पुन्हा मारण्यामध्ये तरबेज झाले होते आणि या ठिकाणी गडी बांध होतोय वाजव उर्वी किरण हा गोलंदाजी सज्ज आहे पहिल्याचा चेंडू निर्धाव प्रथमेश कशा पद्धती फलंदाजी करतो बघूया आणि हा पुन्हा निर्धाव या पद्धतीने पाहिलं गेलं तर दोन चेंडू निर्धाव किरण यांच्याकडून पाहायला भेटतोय आपल्याला बघूया पुढचा चेंडू कोणता तयार किरण पुन्हा या ठिकाणी निर्धाव होण्याची शक्यता होती आणि पंचांकडून वाईटचा घोषित चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू हा बाळच्या दिशेला गेला नंतर चेंडू हा बाळच्या दिशेला जात असताना हा पंचांकडून वाईट घोषित होतोय धावसंख्या 1 ने भर धावसंख्या झाली ती 36 आणि हा उत्कृष्ट षटकार डीजे वाजव आणि चांगला फटका आणि गडी बाद वाजव डीजे
तर या ठिकाणी चार चेंडू टाकून झाले, अजूनपर्यंत दोन चेंडू शेष आहेत. दोन चेंडू मध्ये कशा पद्धतीने समाचार घेतोय का, षटकारांचा किंवा गडीबादचा, ते येणाऱ्या या दोन षटकामध्ये आपण पाहू शकेल. तर या ठिकाणी बघूया आपल्याला निश्चित या ठिकाणी बघायला भेटेलच दोन चेंडू मध्ये कशा पद्धतीने षटकार येतोय का, चौकार येतोय का, गडीबाद होतोय का, या ठिकाणी आपण बघू शकेल. या युट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह पद्धतीने बघू शकतील. बघूया पुन्हा एकदा तयार गोलंदाज. गोलंदाजच्या माध्यमातून किरण आपल्या गोलंदाजीतून तयार असताना आणि चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. एक धावा पूर्ण केलेला आहे, दुसरा धाव पूर्ण करतायत का नाही, हा ना हा न करता एकच धावा या ठिकाणी पूर्ण होतील. धावसंख्या एक ने भर, धावसंख्या झाली ती 43, 43 धावा. निश्चित शेवटचा चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू किरण यांच्याकडून, शेवटचा चेंडू टाकतोय किरण आणि हा निर्धाव चेंडू. आणि अशा पद्धतीने गडी बाद, चांगलं यष्टी रक्षक वाजव डीजे. आम्हाला सुरुवात सलामीची जोडी या ठिकाणी मित्र परिवार संघ दांडी यांच्याकडून होत असताना या ठिकाणी पहिला चेंडू वरती चांगला फटका विशाल यांच्याकडून पाहायला भेटलं आणि अशा पद्धतीने निश्चित या ठिकाणी गचाळ क्षेत्रक्षण झालं होतं आणि दोन धावा या ठिकाणी रोकू शकले नाही. या दोन्ही फलंदासाठी सलामीची दोन खेळाडू
मित्रपरिवार संघ दांडी यांच्याकडून होत असताना स्ट्राइकला येतो विशाल तामोरे आणि नॉन स्ट्राइकला येतो राकेश प्रभू असे नौके फलंदाज या ठिकाणी सज्ज आहेत. बघूया पुढचा चेंडू. याला म्हणतात चेंडू निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू पडल्यानंतर एक प्रकारे स्पिन झाला, एक क्रॉस मारण्यामध्ये तयार झाले होते फलंदाज, तो फलंदाजाला मारता आला नाही. एक निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज विशाल तामोर यांना. आणि हा मारण्यामध्ये तयार झाले होते आणि हा वाईटचा इशारा, पंचांकडून वाईटचा इशारा. अवांत धावाने भर, एक धावा पंचांकडून वाईटच्या इशाराने या ठिकाणी अवांत धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना धावसंख्या एकने भर पडली. धावसंख्या झाली ती चार. निश्चित चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय का बघूया गोलंदाज राकेश प्रभू यांना. हा चांगला फटका, चांगला चेंडू, एक चांगल्या पद्धतीने खेळून काढला. चेंडू गेला तो लॉंग ऑनच्या दिशेला, जोपर्यंत क्षेत्रशाळ फील्ड करेल तोपर्यंत एक धावा अंकित होईल. अशा पद्धतीने एक धावा पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती पाच धावा या धावसंख्येवरती. तीन चेंडू पाच धावा. बघूया चौथा चेंडू कशा तऱ्हेने गोलंदाजी करतो बघूया गोलंदाज. आणि चेंडू तटवलं, चेंडू चेंडू जातोय सीमा रेषेपा, उत्तुंड षटकार. वाजव डीजे उर्वी डीजे. तर शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने टाकतोय बघूया. सॉरी चार चेंडू टाकलेले आहेत, अजूनपर्यंत दोन चेंडू बाकी आहेत. दोन चेंडू आणि हा हा ना हा करता बराच काळ चेंडू हवे आहे, जेल बाद होतोय का. आणि हा जेल भेटला नाही. एक चांगल्या पद्धतीने फटका विशाल यांच्याकडून पाहायला भेटला. अशा पद्धतीने निश्चित दोनदा पूर्ण, तिसरा पूर्ण करण्यात का आणि तीन धावा या ठिकाणी पूर्ण होतील. धावसंख्या दोन ने भर, तीन ने भर धावसंख्या झाली ती चौदा धावा. शेवटचा चेंडू राकेश आपला फडीन तो कशा पद्धतीने फलंदाजी करतो बघूया. चांगला चेंडू आपल्या स्वतःच्या फॉलर तुम्ही अडवला क्षेत्ररक्षकाने आणि एकच धावा या ठिकाणी भर पडेल. धावसंख्या एक ने भर, धावसंख्या दिली पंधरा. शतक संपले, एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद मित्र परिवार संघ दांडी संघाची धावसंख्या झाली ती पंधरा. आता जाऊया मधुर सुमनाकडे. या ठिकाणी एकच धावा, धावसंख्या एक ने भर, धावसंख्या ती सोळा. चार
धाव संख्या 30-16 बघूया विशाल आणि हा खरोखरच उत्कृष्ट षटकार अप्रतिम षटकार वाजा उर्वे तिचे आणि हा पुन्हा बॅक टू बॅक दोन षटकार अप्रतिम षटकार विशालच्या फळीतून निघालेले हे दोन षटकार वा जाऊ डीजे तर 28 धावा दोन चेंडू दोन षटकार मारले बघूया पुढचा चेंडू आणि हा याला म्हणतात गोलंदाजी अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू दोन षटका मारल्यानंतर कशा पद्धतीने टाकावं हा या ठिकाणी पाहू शकतो आपण चांगला निर्धाव चेंडू चांगला चेंडू टाकला त्या ठिकाणी फलंदाजांना तो मारता आला नाही एक निर्धाव चेंडू आणि हा पुन्हा मारण्यामध्ये तरबेज झाले होते पुन्हा निर्धाव शेवटचा चेंडू दाव फलकावर जर पाहिले गेलं तर 28 शेवटचा चेंडू बाकी आहे 5 चेंडू टाकून झालेले शेवटचा चेंडू दाव फलकावर जर पाहिले गेलं तर 28 धावा आणि पुन्हा निर्धाव अप्रतिम गोलंदाजी शतक संपलेले दोन षटकाच्या समाप्तीनंतर मित्रपरिवार संघ दांडीची संघ धाव फलकावर जर पाहिली गेली ती 28 धावा मुरबा सातपाटी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांचं करत असतात बघूया पुढचा चेंडू कोण तयार खरोखर अप्रतिम षटकार वाजव डीजे अप्रतिम षटकार आम्ही मुंबईचे राज आम्ही चांगलं ऑपरेटर म्हणून ओळखले जातात उर्वे डीजे यांच्या माध्यमातून राजेश नावाचा जो ऑपरेटर आहे चांगल्या पद्धतीने जे आपले मच्छीमारांचे जे कोळी गीत आहेत ते आपल्याकडे प्रेक्षकाच्या जे आनंद लुटण्यासाठी एक प्रकारे आपले सादर करत आहेत तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आपण सामन्याकडे ओढूया धाव संख्या झाली ती 35 जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे आणि मारण्यामध्ये तयार होते पंचांकडून वाईट घोषित जे सामने जिंकलेले आहेत ते कर्णधाराने समालोचन कक्षाकडे यायचं आहे
जे जे चार संघ जिंकलेले आहेत त्यांनी या ठिकाणी समालोचन कक्षेकडे यायचं आहे हा सामना संपल्यानंतर, तर बघूया. आणि हा मारण्याच्या नादात तर या ठिकाणी चौकार अशा पद्धतीने धावसंख्या 41 जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. जे 3 संघ असतील जिंकलेले जे कर्णधार त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. 2 आहेत अजून एक बाकी आहे त्यांनी यायचं आहे. जो जिंकेल त्यांनी यायचं आहे. या ठिकाणी विश्वनाथ दौने यांना मी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. विश्वनाथ दौने तर या ठिकाणी निर्धाव चेंडू चार चेंडू टाकून झाले. अजून परत 2 चेंडू शेष आहेत. आणि हा फटका चांगला फटका आणि हा चौकार. डीजे वाजव लागू आग्री कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार. ही वाघाची जात नाही डर